कोनार्क अपना शहर अपनी बातें श्री सिद्धि विनायक युवा प्रतिष्ठान हर साल गणेश उत्सव को बहुत ही हर्षोल्लास से मनाते हैं पर इस साल उन्होंने सोचा कि महाराष्ट्र में आई हुई बाढ़ पीड़ितों को कोई ना कोई राहत या सहायता दी जाए मैं किरण शिक्रे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धि विनायक युवा प्रतिष्ठान सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेश भरभरून शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायचा सा विचार करत होतो पण महाराष्ट्रावरती आलेल्या पूर परिस्थिती बघता कोल्हापूर सांगली व सातारा येथे मोठ्या प्रमाणावरती जनजीवन विस्कळीत झालेलं आम्ही बघितलं आहे व यावर्षी आम्ही सातवं वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा सा निर्णय घेतला व सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी अजूनही काही गावं मदतीपासून वंचित आहेत असं आम्हाला आढळून आलं तर आम्ही स्वतः वीस तारखेपर्यंत मंडळाच्या वतीने वस्तूंच्या स्वरूपात कल्याण डोंबिवलीकरांना आव्हान करतो की आमच्या मंडळाला खडकपडा श्री सिद्धिविनायक युवा प्रतिष्ठान प्रफुल्ल अपार्टमेंट येथे वीस तारखेपर्यंत वस्तूच्या स्वरूपात अन्नधान्य कपडे या माध्यमातून व भांडी जी आपली स्वइच्छेने आपण नागरिकांना मदत करू शकाल ते पोचवावं व तोच आम्ही मदतीचा हात कोल्हापूर सांगली व सातारा या भागात जे गावं मदतीपासून वंचित आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष आम्ही गावांना भेट देऊन लोकांपर्यंत मदत पोचवणार आहोत व यावर्षी आम्ही गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता जो मंडळाला लागणारा खर्च आहे तो खर्च देखील आम्ही तिथल्या नागरिकांना शिक्षणासाठी म्हणा किंवा वया पुस्तकं पेन पेन्सिल ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यासाठी आम्ही देणार आहोत मी सर्वांना आव्हान करेल की आमच्याबरोबर आपण मदतीचा हात द्या कोणा आपणा शहर अपनी बातें